कार विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र इयत्ता बारावीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपण मागणीची लवचिकता या टॉपिकच्या शेवटी देण्यात आलेले जे स्वाध्याय आहेत ते कशा पद्धतीनं सोडवायचे हे आपण अभ्यासत होतो तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पहिले तीन प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की स्वाध्यायमध्ये देण्यात आलेला जो काही चौथा प्रश्न आहे म्हणजे मागणीची लवचिकता ज्याला आपण इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड असं आपण म्हणतो या टॉपिकच्या शेवटी देण्यात आलेल्या स्वाध्यायामधला प्रश्न चौथा जो काही आहे तो आपल्याला अभ्यासावयाचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहा चौथ्या प्रश्नामध्ये काय दिलेला आहे विधान आणि तर्क प्रश्न देण्यात आलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न तुमच्यासाठी खूपच नवीन असे आहेत आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की या प्रश्नाचा थोडासा आपण सराव केला की सहज पद्धतीनं आपल्याला प्रश्न हे सोडवता येतात तर यामध्ये पहा पहिल्यांदा काय दिलेलं असतं तर यामध्ये आपल्याला सांगता येतं की दोन विधानं दिलेली असतात त्यामध्ये पहा विधान अ एक दिलेलं आहे आणि विधान ब एक दिलेलं आहे आता विधान जे काही देण्यात आलेलं आहे त्या पुढे आपल्याला सांगता येतं की तर्क विधान ब म्हणून देण्यात आलेलं आहे तर पहिल्यांदा आपल्याला काय करावायचं असतं पहिल्यांदा आपल्याला सांगता येतं की दोनही विधानं व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला वाचून घ्यायची असतात सूक्ष्म पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीनं त्याचं वाचन करायचं आणि मग आपल्याला सांगता येतं ते विधान बरोबर आहे का चूक आहे सत्य आहे का असत्य आहे हे आपल्याला सांगता येतं की आधी आपल्याला निश्चित करावयाचं असतं आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की एक एक प्रश्न आपण सोडूया यामध्ये आपल्याला सांगता येतं की विधान अ जे काही देण्यात आलेलं आहे पहिल्या प्रश्नामध्ये विधान काय दिलेलं आहे एक चलातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो हे लवचिकता स्पष्ट करते तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की मागणीची लवचिकता इलेस्टिसिटी ऑफ डिमांड हा टॉपिक आपण अभ्यासलेला आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की एका चलातील एका चलातील म्हणजे एका घटकातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर म्हणजे दुसऱ्या घटकावर होतो हां हे कशाच्या साहाय्याने दाखवलं जातं लवचिकतेच्या माध्यमातून स्पष्ट केले जाते म्हणून आपल्याला सांगता येतं हे विधान अगदी बरोबर असं विधान आहे म्हणजे पहिलं विधान हे सत्य आहे असं आपल्याला सांगता येतं आता यामध्ये तर्कविधान काय दिलेलं आहे पहा मागणीची लवचिकता ही संकल्पना म्हणजे इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील मागणीवर होणाऱ्या बदलाचा परिणाम दर्शवितो म्हणजे या संकल्पनेमध्ये आपल्याला सांगता येतं एक किंमत आणि इतर घटक जे काही आहेत किंमत आणि इतर घटक याचा आपल्याला सांगता येतं की मागणीवरती होणाऱ्या बदलाचा परिणाम म्हणजे आपल्याला सांगता येतं की आपल्याला माहिती आहे की इलेस्टिसिटी ऑफ डिमांड यामध्ये आपण पाहिलं की बाबा मागणीतील सेकडा बदल भागिले किमतीतील सेकडा बदल या मागणीतील बदल आणि किमतीतील बदल याचं प्रमाण जे काही असतं त्यालाच आपण मागणीची थी लवचिकता असं आपण म्हणतो हे मागणीच्या थी लवचिकतेचं सूत्र आहे यामध्ये किमती ठेवून आपल्याला सांगता येतं की मागणीची लवचिकता ही आपल्याला मोजता येते काढता येते मागणीची किंमत लवचिकता आपल्याला काढता येते मग मागणीची ही लवचिकता ही जी काही संकल्पना आहे ही आपल्याला सांगता येतं की फक्त किंमत लवचिकते पुरती मर्यादित आहे का नाही तर किंमत आणि इतर घटकातील मागणीवर होणाऱ्या बदलाचा परिणाम म्हणजे किंमतीमध्ये आणि इतर घटकामध्ये झालेल्या बदलाचा परिणाम मागणीवरती काय होतो हे या माध्यमातून दर्शविलं जातं आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं हे दोन्ही विधानं आपण पाहिले तर दोन्ही विधानं आपण जर पाहिले तर आपल्याला सांगता येतं एका चलातील बदलाचा म्हणजे पा एका चलातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर लवचिकता स्पष्ट होते हे देखील विधान अगदी बरोबर आहे आणि तर्कविधान जे काही दिलेलं आहे मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील मागणीवर होणाऱ्या बदलाचा परिणाम दर्शविते म्हणजे दोन्हीही विधानं सत्य आहेत तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पुढे आपल्याला पर्याय दिलेले आहेत ते पर्याय आपल्याला निवडावयाचा आहे तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पर्याय चार पर्याय आपल्याला देण्यात येतात आता पहा चार पर्यायामध्ये काय दिलेलं आहे पहिला पर्याय काय आहे विधान असत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे म्हणजे हा पर्याय कसा आहे चुकीचा आहे का तर दोन्ही विधान सत्य आहेत दुसरा पर्याय काय दिलेला आहे विधान असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे म्हणून हा पर्याय देखील चुकीचं आहे आता या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की क पर्याय दिलेला आहे दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे म्हणून पर्याय क्रमांक क हे त्याचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं ब पर्यायामध्ये काय दिलेलं आहे दोन्ही विधाने सत्य असून दोन्ही विधाने सत्य आहेत पण चे है। है चे विधान ब हे अचे योग्य स्पष्टीकरण नाही हे दिलेलं आहे म्हणजे ह्याचं योग्य स्पष्टीकरण आहे म्हणून हे तीन विधानं चुकीचे आहेत आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पर्याय क्रमांक क म्हणजे दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की विधान आणि तर्कविधान दोन्ही अभ्यासून हा आपल्याला पर्याय निवडायचा हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला सांगता येतं या पुढे देण्यात आलेला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न देखील आपण समजून घेऊया आता यामध्ये पहा दुसरा जो काही प्रश्न आहे त्यामध्ये काय दिलेला आहे विधान अ देण्यात आलेला आहे विधान अ काय म्हणतं एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो आता बाय एका वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला तर अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडतो हे आपण मागणीची छेदक लवचिकता पण अभ्यासलेली आहे एका वस्तूच्या किमतीतील बदल झाला तर त्याचा परिणाम हा अन्य वस्तूच्या मागणीवरती बदल घडून आणतो म्हणून हे विधान कसं आहे सत्य आहे आता आपल्याला सांगता येतं की उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो म्हणजे उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये जर बदल झाला तर आपल्याला सांगता येतं की त्याचा परिणाम मागणीवरती होतो उपभोक्त्याचं उत्पन्न वाढलं तर मागणी वाढते उपभोक्त्याचं उत्पन्न कमी झालं तर मागणी कमी होते म्हणजे उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो म्हणून आपल्याला सांगता येतं हे विधान देखील आपल्याला सांगता येतं की सत्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला इथं पर्याय आपल्याला निवडावयाचे आहेत आता पर्याय पहिला काय देण्यात आलेला आहे पहा पहिला पर्याय काय दिलेला आहे विधान असत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे दोन्ही विधानं सत्य आहेत म्हणून हा पर्याय चुकीचा आहे विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे दोन्ही विधानं आपले सत्य आहेत ना म्हणून हा पर्याय देखील चुकीचा आहे आता पा दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे अचे योग्य स्पष्टीकरण आहे आता पा या विधानाचं अविधानाचं तर्कविधान हे स्पष्टीकरण जे काही आहे ते आपल्याला सांगता येतं की योग्य नाही कातर बदल, आए, का तर इथं काय दिलेलं आहे एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो म्हणजे छेदक लवचिकतेच्या बाबतीमध्ये आहे आणि त्याचं स्पष्टीकरण इथं उत्पन्नातील बदलानं होऊ शकतं का होऊ शकत नाही म्हणून आपल्याला सांगता येतं हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे मग पर्याय कोणता बरोबर आहे तर शेवटचा पर्याय पहा दोन्ही विधाने सत्य असो म्हणजे दोन्ही विधाने सत्य आहेत पण विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही विधान अ दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही म्हणून पर्याय क्रमांक ड हेच योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं म्हणजेच पर्याय क्रमांक ड हे दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला म्हणता येतं की यामध्ये देण्यात आलेला अजून एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे तिसरा प्रश्न जो काही आहे तो आपण अभ्यासूया पहा विधान अ काय देण्यात आलेलं आहे इथं दोन विधानं देण्यात येतात एक विधान आपल्याला सांगता येतं की दुसरं विधान हे तर्कविधान आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की विधान अ काय दिलेलं आहे कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता ही एकपेक्षा कमी असते आता कमी लवचिकता म्हणजे काय इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड लेस दॅन वन एकपेक्षा कमी असते कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता ही एकपेक्षा कमी असते म्हणजेच आपल्याला सांगता येतं की कि किमतीची लवचिकता कशी असते एकपेक्षा कमी असते कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता ही एकपेक्षा कमी असते म्हणून हे विधान सत्य आहे आता दुसरं विधान पाहू आपण किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते आता तर्क सुद्धा आपल्याला सांगता येतं की बरोबर आहे म्हणजे दोन्ही विधानं कशी आहेत सत्य आहेत दोन्ही विधानं सत्य आहेत या माध्यमातून आपल्याला सांगता येतं किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते म्हणजे आपल्याला सांगता येतं की आपल्याला सांगता येतं की या मागणीची लवचिकता काढत असताना काय का कसं का, काढतो आपण मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल आणि मग साजिकच आपल्याला सांगता येतं की इथं काय दिलेलं आहे किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते म्हणजे मागणीतील बदलाचं प्रमाण दहा टक्के असेल आणि किमतीतील बदलाचं प्रमाण वीस टक्के असेल तर आपल्याला सांगता येतं मागणीची लवचिकता किती येईल तर इलेस्टिसिटी ऑफ डिमांड शून्य दशांश पाच येईल म्हणजे ही आलेलं उत्तर कसं आहे एकपेक्षा कमी आहे म्हणजे मागणीची लवचिकता ही एकपेक्षा कमी असते म्हणजे किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण बदला कमी असते म्हणजे तर्कविधान पण बरोबर आहे आणि मुख्य विधान जे काही अविधान दिलेलं आहे हे देखील बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून पर्याय तर आपल्याला चार पर्याय अशा पद्धतीने दिलेलेच असतात पहिला पर्याय काय असतो विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे आता दोन्ही विधानं सत्य असल्यानं हा पर्याय चुकीचा आहे दुसरा पर्याय काय विधान असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे दोन्ही विधानं सत्य आहेत म्हणून हा पर्याय देखील चुकीचा आहे दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक क हे त्याचं योग्य उत्तर आहे ड मध्ये काय दिलेलं आहे ड मध्ये आपल्याला सांगता येतं की ड मध्ये काय दिलेलं आहे दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही योग्य स्पष्टीकरण आहे म्हणून आपल्याला सांगता येतं की पर्याय क्रमांक क हे त्याचं योग्य उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीचे जे काही प्रश्न असतात त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय केलं पाहिजे पहिल्यांदा दोन्ही विधानं आहेत ना दोन्ही विधानं सत्य आहेत की असत्य आहेत हे आपल्याला ठरवावं लागतं एकदा ठरवल्यानंतर मग आपल्याला सांगता येतं की पर्याय आपल्याला पहिला पर्याय तर आपल्याला काय आहे पहिलं विधान असत्य आहे दुसरा पर्याय काय असतो अविधान असत्य आहे ब विधान सत्य आहे अशा पद्धतीचा असतो मग या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की चारही पर्याय अशा पद्धतीचे प्रत्येक प्रश्नाच्या खाली दिलेले असतात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं तर दोन्ही विधानं सत्य आहेत का त्यामधलं कोणतं विधान असत्य आहे हे आपल्याला आधी शोधून पाहावयाचं असतं ठरवायचं असतं आणि त्यानंतर आपल्याला सांगता येतं की तर्कविधान हे योग्य आहे का अयोग्य आहे हे आपल्याला शोधायचं आहे मग त्याचं स्पष्टीकरण जे काही देण्यात आलेलं आहे ते योग्य आहे तर योग्य आहे म्हणायचं योग्य नसेल तर योग्य नाही अशा पद्धतीचा पर्याय आपल्याला निवडता येतो